उद्धव साहेब काल जेव्हा तुमचा तुम्ही ज्या वर्षा बंगल्यातून निघालात ना त्या गाडीवरची फुलं सुद्धा मी पाहिली. अहो माणूस जाताना हा निरोप समारंभ सारखा झाला, ते येतानाच स्वागत केलं पाहिजे, जातानाच नाही. माझा मुख्यमंत्री माझे पक्ष प्रमुख चाललेत ही घटना वाईट आहे असं मी मानणाऱ्या पाहिजे. साहेब दरवेळेला निधीसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला किती वेळा बोललो, तुमच्या कार्यालयातून अनेक फोन यायचे. आजही तपासून पहा की एकेका आमदाराचे 50-50 पत्र तिथे असतील. नाही झाली साहेब त्याच्यावर कारवाई काहीच, नाही मिळाला आम्हाला निधी. तुमचं एक होतं की तुमचा एक स्वभाव येतो, तो तुमची दोष नाही. मला बदली आणि या निधीबद्दल बोलू नका. कशाबद्दल बोलायचं सांगायचे, नाही हे कामं नाही, तुम्ही संस्था उभ्या करा. साहेब माझ्यासारखा शिवसैनिक, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक जे आज आमदार आहेत, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार झालो. परंतु हे निवडलो, आम्हाला लढवताना अनेक वेळेला त्रास झालेला आहे, तुम्हालाही माहिती. कुठे होते आपल्याकडे पैसे? आजही कुणाकडे आहेत? संस्था कशा काढायच्या? तुमची इच्छा असायची तुम्ही मोठे व्हा, संस्था काढा. कशी काढवत आहे? आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा या माध्यमातून विनंती करणार आहे, आम्ही मार्ग दुसरा पत्करला नाही. आम्ही शिवसेना प्रमुखाचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही वेगळं झालेलो आहोत. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकत नाही, गद्दार आम्ही नाहीच. आम्ही शिवसेना प्रमुखाचे पायी आहोत. शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवण दिलेली आहे, जिथं अन्याय होत असेल तिथं बंड करून उठा. साहेब आम्ही तुमच्याबद्दलचं आमचं मत वाईट नव्हतं. तुम्ही करोनाच्या काळात चांगलं काम केलं, तुमचे आजार पण आम्हाला माहिती. आम्ही देवाला साकडं घातलं ना साहेब, असं काय करता? अहो हे आपलं कुटुंब आहे. परंतु एखाद्यावर राग व्यक्त करायचा किंवा एखाद्यावर राग दाखवायचा म्हणून साहेब आपण आपलं घर जाळायचं का? कशासाठी करायचंय? हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाला आपल्याला सांभाळणार आहेत? शक्य नाही साहेब. आमची भूमिका आज कदाचित तुम्हाला पटत नसेल, पण साहेब मनातून तुम्ही या भूमिकेला निश्चितच पाठिंबा देत असाल हे माझी खात्री आहे. म्हणून आज आम्ही शिद्देसाहेबाच्या नेतृत्वात जे चाललोय त्याची माझी भूमिकाच ही आहे की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय. आम्ही आता ज्या हिंदुत्वाच्या विचाराने शिवसेना प्रमुखाने आम्हाला उभं केलं होतं, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी लढायला शिवसेना प्रमुखाने आम्हाला उभं केलं होतं, ती भूमिका आता आम्हाला वाटवायची. साहेब तुमचा आशीर्वाद पाहिजे, बंडखोर म्हणून आम्हाला म्हणू नका हो. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, आम्ही बघा लढाई कशी लढतो ती. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.